आणि पुन्हा एकदा विनंती आहे थोडीशी वेळ पाळावी यानंतर महाराष्ट्राचा गाजलेला आवाज शिवशाहीर संतोष साळुंखे यांना विनंती आहे की आपण सुद्धा वेळ पाळून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं महाराष्ट्रात आपण छत्र स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेपासून ते अनेक मालिकांमध्ये टी व्हीवरती हा पाहिलेला कलाकार या दयानंद कला महाविद्यालयाच्या मातीत घडलेलं रत्न शिवशाहीर संतोष साळुंके जोरदार टाळ्या वाजवा मंचावर उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग आणि मंचासमोरील सर्व मान्यवर मित्रपरिवार खरं तर मी दोन हजार आठचा एम ए इंग्लिशचा विद्यार्थी म्हणजे मान्यकर सरांच्या डिपार्टमेंटचा विद्यार्थी पण कॉलेजमध्ये एंट्री केल्यानंतर संगीत विभागामध्ये जे घुसायचं संध्याकाळ होईपर्यंत तिथंच सांस्कृतिक विभागामध्ये वेगवेगळ्या इव्हेंटची तयारी करत असायचो आणि हे करत असताना मी ज्यावेळेस पहिल्यांदा महाविद्यालयामध्ये आलो त्यावेळेस कलावंत म्हणून माझी तशी काहीच ओळख नव्हती पण पहिल्यांदा जगदाळे सरांनी मला सांगितलं की तुझा आवाज हा पोवाडा गाण्यासाठी उत्तम आहे आणि तू पोवाडा गाऊ शकतोस माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक ठिकाणी पोवाडे गायले महाराष्ट्रभर गायले देशभर गायले कदाचित भविष्यात जगभर गाईन अनेक पुरस्कार मिळवीन पण पहिल्यांदा माझ्या पाठीवरती ज्यांनी ही थाप दिली आणि तू करू शकतोस हे सांगितलं तो हात माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर मी ही कला साधना करत असताना याला उत्तम स्वरांची जाण असली पाहिजे साधना असली पाहिजे हे ओळखून मला संगीताचं शिक्षण देणारे आदरणीय देवेंद्र कुलकर्णी सर माझे गुरुजी ज्यांनी मला संगीत शिकवलं कॉलेजच्या बाहेर शिकवलं माझ्याकडून एक रुपये फीस घेतली नाही आणि तो जो पाया या दोघांनी मिळून रचला त्याच्यावरती पुढं मी आज इमारत बांधण्याचा प्रयत्न करतोय सगळंच शब्दामध्ये पोवाडा दुपारून होणार आहे सगळं वा सागर संगीत होणार आहे सगळंच शब्दामध्ये बांधता येत नाही पोवाडा नाही पण एक कविता सादर करतो मगाशी मध्ये आल्यानंतर एक मित्र भेटला माशाळकर कुठं गेला बाहेर गेला का लाजून गेला वाटतो बहुतेक माशाळकरचं दुःख होतं की त्याची क्रश आली नाही तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपण महाविद्यालयाच्या गॅदरिंगमध्ये आलो की काय असा भास होतोय सगळ्यांना बरोबर इथं आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे काळ बघितलेले आहेत म्हणजे आजचा काळ व्हॉट्सअपचा इन्स्टाचा काळ आहे त्याच्या अगोदर टेक्स्ट मॅसेजचा काळ होता त्याच्या अगोदर चिठ्ठ्यांचा काळ होता तर सगळीच पत्र तिच्यापर्यंत पोचतात असं नाही आणि पोचलीच पत्र तर सगळंच बोलतात असंही नाही काही पत्र जिंकतात जन्माला येऊन सार्थ होतात काही पत्र हरतात म्हणून ती काय व्यर्थ जातात तिनं फाडलेली चिठ्ठी आपण पुन्हा पुन्हा पाहतोच की आणि तिनं दिलेला नकार मनात घर करून राहतोच की ती अशीच बसायची खळीच हसायची साडी नेसून संमेलनात किती सुंदर दिसायची कोणतं बरं गाणं कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं आणि गाताना अख्ख्या वर्गात फक्त माझ्याकडेच पाहिलेलं रात्रभर जागून आपण पत्र लिहावं आणि पाकळ्या पाकळ्या करून तिनं आपल्याच चरणी वाहावं वाटताना सगळं कसं काल घालल्यासारखं वाटतं ना पत्र पायावर पडल्यासारखं म्हणून पत्र लिहायचं म्हणून पत्र लिहायचं पटेल किंवा फाटेल आठवणींच्या वृंदावनात राधा तरी भेटेल आठवणींच्या वृंदावनात राधा तरी भेटेल आणि आणखी एक कविता जी आपल्या गुरुजनांसाठी खरं तर कमी शब्दामध्ये सादर व्हायचं आहे म्हणून कवितांचा आधार घेतोय की ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा भेटी लागे जीवा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलोत यापुढेही आपण असेच एकत्र येत राहू आपण बाहेर असताना ही कॉलेजची गॅदरिंग अनुभवत राहू आपण आम्हाला दरवर्षी बोलवा आणि आमच्या पाठीवरती ही कौतुकाची थाप द्या धन्यवाद धन्यवाद सर खूप सुंदर कविता संतोष भाईने या ठिकाणी सादर केली आयुष्याच्या काहीतर राधा तरी भेटेल परंतु भाई आता युग नाही कलयुग आहे राधेपेक्षा आता रुक्मिणीवरती समाधान मानावं असे आपण सनंती यानंतर